मंगलमूर्ति मोरया। आता आपण भगवान श्री पार्थिव सिद्धिविनायक महागणपतीजी भाद्रपद गणेशोत्सवातली ही पूजा सुरुवात करत आहोत। डाव्या हातामध्ये आपल्या ही पळी पकडायची आहे आणि उजव्या हाताने पाणी हातावर घेऊन तीनदा पाणी प्यायचं आहे। तुम्ही त्यांच्या हाताला हातलं आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। पाणी खाली तमनामध्ये सोडून द्या, परत तीनदा पाणी पिया, चौथ्यांदा सोडून द्या। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षराय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः। भगवान सूर्यनारायणांचं स्मरण करायचं आणि त्यांना वंदन करायचं। यो देव सविता अस्माकं यो धर्माधिगोचरे प्रेरयेत् तस्य तद्वर्ग तद्वरेण्यमुपास्महे। देवाच्या चरणकमळी अक्षत वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः। वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीवेदाय नमः, श्रीवेदपुरुषाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, शचीपुरन्दराभ्यां नमः, मातापितृभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतत्कर्म प्रधान श्री पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः। अभिघ्नमस्तु। अक्षतान सहित पाणी हातात धरून ठेवा, तुम्ही त्यांच्या हाताला हात लावून ठेवा, संकल्प करा। मी सांगतो तसा संकल्प मनोमन म्हणा, म्हणायचं ममो आत्मनः सकलो शास्त्रो श्रुतिस्मृती पुराणोक्तो फलो प्राप्त्यर्थम श्री परमेश्वरो प्रीत्यर्थम। आपल्या गोत्राचा उच्चार करा। पुढे म्हणायचं गोत्र उत्पन्नः, तुमचं स्वतःचं नाव घ्या। पुढे म्हणायचं नाम हा सपत्नी कहा अहम मया सह अस्माकं सर्वेषां सह कुटुंबानां सह परिवाराणां द्विपदो चतुष्पदो सहितानां क्षेमो स्थैर्यो आयुः आरोग्यो ऐश्वर्यो अभिवृद्धि अर्थं समस्तो मंगलो प्राप्ति अर्थं सर्व अरिष्टो निरसनार्थं मन इप्सितो शुभकामना सिद्ध्यर्थं श्री पार्थिव सिद्धिविनायको महागणपति देवता अखंडो कृपा प्रसादो प्राप्त्यर्थं प्रतिवार्षिको विहितं श्री पार्थिव सिद्धिविनायको महागणपति देवता प्रीत्यर्थे यथाशक्ति यथा ज्ञानेनो यथा मिलितो उपचारैः द्रव्येणो ध्यानो आवाहनादि षोडशो उपचारो पूजनो अहम करिष्ये। हातावरून पाणी सोडायचं। तत्र दोन्हीग्नदाजरदं महागणपती स्मरणं शरीर शुद्धरदं विष्णुस्मरणं च कलशाद्यर्जनं च करिष्ये। गणपतीचं स्मरण करायचं। आता आपला उजवा हात कलशावर ठेवायचा, कलशाची पूजा करायची। कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले तत्र स्थित ब्रह्मा मध्यमा त्रिगुणा स्मृता कुक्षौतु सागरा सर्वे सप्तद्वीपावसुन्दरा गंगे च मुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु अस्मिन् कलशे वरुणाय नमः। कलशे स्थित वरुण देवता अभिन्वा गंध पुष्पं समर्पयामि। गंगादि पवित्र नद्यांचं स्मरण करायचं, कलशामध्ये आवाहन करायचं। गंगादि सकल पवित्र तीर्थेभ्यो गंगादि सकल तीर्थानि आवाहयामि। नमस्कारार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम कुर्वे गण्डारवं तत्र देवता वानलक्षणं गंधफुलेभ्यो नमः। सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि। घण्टानादं कुर्यात् बोधिपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रब्रव्यः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे। दीपनादाय नमः। सर्वोपचारार्थे गन्धपुष्पं हरिद्रान् कुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं च समर्पयामि। कलशोदकेन अपवित्रपवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरं शुचिः आत्मन्न प्रोक्ष पूजा द्रव्याणि च सम्प्रोक्ष। आता
प्राणप्रतिष्ठा करायची आहे आपल्याला, देवाच्या हृदयाला हात लावायचा, या बाजूला असा हात लावून ठेवा। नमस्कारान् समर्पयामि, नमस्करोमि, अस्यै प्राणा प्रतिष्ठन्तु, अस्यै प्राणा क्षरन्तु च, अस्यै देवत्वमर्चाय मामहे चकश्चनो। ही दुर्वा अशी पकडायची आहे तुम्हाला, आणि या दुर्वेला तूप लागलेलं आहे, या दुर्वेचं जे तूप आहे ते असं देवाच्या डोळ्यांना असं लावायचं, असं लावायचं, आणि हे इकडून असं लावायचं, देवाचे या दुर्वेने डोळे उघडायचे अशी कल्पना करायची। प्राणशक्ती नमो नमः, समस्तो उपचारार्थे नमस्कारान् समर्पया देव आज्य देवस्य आज्येन नेत्रोन्मीलनं कृत्वा, अस्य प्राणा प्रतिष्ठन्तु, अस्य प्राणा क्षरन्तु च, अस्य देवत्वमर्चाय मामहेति च कश्चन। प्राणशक्ते नमः, समस्तो उपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि, इति वायचं। प्राणशक्ते नमो नमः, अगरबत्ती घ्या ओवाळा देवाला। प्राणशक्ते नमो नमः, धूपम् अगरापयामि। प्राणशक्ते नमो नमः, प्राणशक्ते नमः, दीपं समर्पयामि। प्राणशक्ते नमो नमः, ठेवून द्या। नैवेद्यार्थे हातामध्ये असं पाणी घ्यायचं उजव्या हातामध्ये, असं या द्रोणाच्या बाहेरून असं गोल पाणी फिरवा। नैवेद्यार्थे कर्वोक्त नैवेद्यम निवेदयामि अमृतात्मकं प्राण परमेश्वरो, असं देवाला डावा हृदयावर ठेवा, आपल्या उजव्या हाताने असं सहा वेळा असा हात ठेवा। ब्रह्मणे स्वाहा, नैवेद्य मध्ये एकदा हातावरून पाणी खाली तांबूलमध्ये सोडा, समर्पयामि पुनर्नैवेद्य, पुन्हा सहा वेळा देवाला असा प्राणाय पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, हातावरून पाणी सोडा। उत्तरा पोषण समर्पयामि, हस्त प्रक्षालनं समर्पयामि, मुख प्रक्षालनं समर्पयामि, करोद्वर्तनार्थे सपुष्प चंदनं समर्पयामि, नमस्कारार्थे नमस्करोमि, मुखवासार्थे विड्यावर त्या आणि नारळावर पाणी सोडायचं। भोगी फलं अगरबत्ती श्री फलं नारळी चमचा या समर्पयामि, पाण्याने भरलेला चमचा उजव्या हातामध्ये घ्या, विड्यावर आणि नारळावर समायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्। प्राणशक्ति हनुमा पोगीफलतांबूलम नारिकेलफलम समर्पयामि, अनेन प्राणशक्ति पूजनेन पंचोपचार पूजनेन कर्मणा भगवान परमेश्वर प्रियता। आता पार्थिव गणेशाची श्री सिद्धिविनायकाची पूजा चालू होत आहे, तत्पूर्वी आपण हातामध्ये अक्षता घ्या, हात उघडात ठेवा, हातामध्ये फुल अक्षता असलेला हात उघडात ठेवा, सिद्धिविनायकांचं ध्यान करायचं। एकदन्तं शूरपकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं भाषाङ्कुटधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं, श्रीपार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः। ध्यायामि ध्यायेत् ध्यानार्थे चरणकमले पुष्पाक्षतान् समर्पयामि, देवाच्या पायावर वहा। आगच्छ देव देवेश्वरे जगत्पदे क्रियमाणा मया पूजां गुरुभाण गणनायक, अतः हे देवाचा मस्तकी वायच, सांगत परिवार देवताभ्यो नमः। आवाह्यामि आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि, नानारत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देव देवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां। दुर्वाघ्या देवाचा श्री नायक, सांगत परिवार देवताभ्यो नमः। आसनस्थाने दुर्वांकुराणि समर्पयामि, पाद्यं ग्रहादे चमचा भरून घ्या पाण्याने असं भरलेला, उजव्या हाताने असं पाणी घ्यायचं आणि देवाच्या असं पायावर सिद्धिविनायक पायावर शिंपडायचं। पादयोः पाद्यं समर्पयामि, नमस्ते देवदेवेश, नमस्ते धरणीधर, नमस्ते जगदाधार अर्घ्यं प्रतिगृह्यतां। पार्थिव श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि, कर्पूरवासितन्तोऽयं मृताग्निसमारतम् आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं विभक्तितः। पार्थिवविनायक महागणपतये नमः। स्नानीयं समर्पयामि, स्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि, अथ पञ्चामृतैः स्नापयिष्ये। कामधेनो समुद्भूतं देवर्षि पितृसृतिं भयोददामि देवेश, स्नानार्थं प्रतिगृह्यतां। पार्थिव श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः। पयस्नानं समर्पयामि, पयस्नानानन्तरेण आचमनीयं समर्पयामि, सकलपूजार्थे नमस्करोमि।
फूल भांडे चंद्रमंडल संकाशम सर्वदेव प्रियंदधि नमस्कार स्नानार्थं दे मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम् पार्थिव श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः दधे स्नानं समर्पयामि दधे स्नानानन्तरेण शुद्धोदक स्नानं शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि सकल पूजार्थे नमस्करोमि आज्यं श्राणमहार आज्यव्यज्ञ प्रतिष्ठितम् आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् पार्थिव श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः घृतस्नानं समर्पयामि घृतस्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि सकल पूजार्थे नमस्करोमि पार्थिव सिद्धिविनायक महागणपति प्रियन्तां उत्तरदिश निर्माल्य विसरस्य अभिषेकं कुर्यात् महाभिषेकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि पार्थिव श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः यज्ञोपवीतार्थे प्रत्यक्ष यज्ञोपवीतम् समर्पयामि एकदा देवला असं पाणी वस्त्र यज्ञोपवीतार्थे आचमनीयं समर्पयामि पार्थिव श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया अर्पितानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् सेवन्तिका बकुलचम्बकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिः स्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद व्रतितान्तिलकल्लारो जातिमन्दारचम्बकैः पुष्पमालाणि प्रयच्छामि अर्पयामि गणाधिपो दूसरा एक तन्य हाँ पार्थिव श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः आज्यं च वर्धयतां देवेश त्रैलोक्यतिमिरापः भक्त्यादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निरयाद्धोराद्दीपोऽयं प्रतिगृह्यताम् श्री पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः दीपम् आघ्रापयामि नैवेद्यं गृहीतान् देव भक्तिमेचलां कुरु इप्सम्य वरन्देहि परत्र च प्राङ्गतिं शर्कराखण्डखाद्यानि दधि क्षीरघृतानि च आहारम्यक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यतां आपल्याला श्री उजव्यातामध्ये पाणी घ्यायचंय परिवार नैवेद्य भोवती सगळे जे काय नैवेद्य नैवेद्याच्या बाहेरून सर्वोक्त नैवेद्यं निवेदयामि दावा तुर देवर ठेवा आणि देवाला असा सहा वेळा नैवेद्य परमेश्वर ओम प्राणाय स्वाहा मपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा ओम दानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे एकदा देवाला असं पाणी दाखवायचं प्राशनार्थे पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि पुनः सहा वेळा देवाला निवेदन परमेश्वर प्राणाय स्वाहा ओम उपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम दानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे देवाला असं चार वेळा पाणी दाखवा करापोषणं समर्पयामि हस्त प्रक्षालनं समर्पयामि मुख प्रक्षालनं समर्पयामि आचमनी समर्पयामि करोद्वर्तनार्थे सपुष्प चंदनम समर्पयामि मुखवासा जी वेड़े समर्पयामि पूगीफलम दिव्यम नागवल्ली दलैर्युतम कर्पूरैलासमायुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम इदं फलम मया देव स्थापितं प्रतस्त्व तेन मे सुफलावाप्तिर्भवेत् सचराचरम तस्मात् फलप्रदानेन सफलाश्चुर्मनोरथाः श्री पार्थिव सिद्धिविनायक सांगस परिवार देवताभ्यो नमः मुखवासार्थे पूगीफलं श्रीफलं समर्पयामि श्रीजातस्य सर्वांगे सुंदर उदिशेन्दुराचे खंडे जड़के माळ मुक्तापळांचे जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मना कामना पुरति जय देव रत्नाकर हित परा तुज गौरी कुमारा
चंदनाची उठे कमकम केसरा हिरे जडित मुकुट शोभ तो भरा ऋण धुण दीनु पूरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर फणिभर वंदना सरल तुंड वक्र तुंड त्रिनयना दासरमासा भटपाहे सदना संकटी पावे निर्वाणी रक्षा वे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मना कामना पूर्ति जय देव टांगण वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजिन भावे उवाळिन मणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यद्यत् सकलं वरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे जय सराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पद आनश्रणवन्तुर्मानसन्नेवाः नमो वयं वै श्रवणाय गुरुहे कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दातु सुवेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं परमेश्वरं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तवदयाशा पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराणिकेश श्लोको विहितो मृतपरिवेष्टारो मृतस्य वसन्गृहे आविश्वस्य कामप्रे विश्वे देवा सवासैकन्दाय विद्महे उपकन्दाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। आता सर्वांनी आपल्या मनामध्ये देवाला प्रार्थना करायची आहे। आपण दिलेल्या बुद्धीप्रमाणे आपण दिलेल्या प्रेरणेप्रमाणे प्रतिवार्षिक हा जो काही भारतीय सिद्धिविनायक गणेशोत्सव आहे त्या गणेशोत्सवानिमित्त तुमच्या चरणकमळाशी शरणी आम्ही जी काही सेवा केलेली आहे ती सेवा मान्य करून द्या। केलेल्या सेवेचं कल्पोक्त शुभफल आम्हा सर्वांना प्राप्त करून द्या। उद्योग नोकरी व्यवसाय जिथे आपण जे कल्पना करत आहात तिथे असं भरघोस असं सुयश सर्वांना संरक्षण सर्वांच्या आरोग्याच्या काही तक्रारी असतील त्या दूर होऊन सर्वांना चांगलं आयुष्य आरोग्य आपल्या कृपाशीर्वादाने प्राप्त व्हावं व आमच्या मनात आपल्याबद्दल जी श्रद्धा आहे ते अधिक वृंदीकृत करून उत्तरोत्तर अशीच सेवा करण्याची बुद्धी आम्हा सर्वांना प्रदान करावी श्रीवाला प्रार्थना करायची। सौख्याचा बहरो वसंत तुमचा आयुष्य मार्गावरी ग्रीष्माचे तटके कधी नमसो वर्षा सदा पादरो राहो जीवनी चांदणे मधुरते शरदा तले कोडसे लाभो ईश कृपा निरंतर तुम्हारी आस सामुची असे।